श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शीतल संजय गीते। आज आपण येथे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करणार आहोत। कैलासवासी विष्णू बळवंत थोरात म्हणजेच आपले विष्णूबुवा यांनी श्री स्वामींच्या दैवी लीला आणि स्वामी चरित्र सांगणारा श्री स्वामी चरित्र सारामृत हा छोटेखानी ग्रंथ लिहिला आहे। 21 अध्यायाचे हे सारामृत आम्ही भक्तिभावाने माहीवे एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनेलवर आजपासून सादर करीत आहोत। श्री स्वामीचरित्र सारामृत। श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमत्स्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वधि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि। जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्धा जगद्गुरु। जय जय क्षीर सागर विलासा, माया चक्रचालका विनाशा, शेष शयना अनंत वेशा, अनामातीता अनंता। जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमल लोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमणा विश्वेश। मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीटे विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय। विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंद कळ्यांसमान शुभ्रवर्ण विराजती। रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष। वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी। नाभी कमल सुंदरती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै। जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणी विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान। भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा स्वयं कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे। कांसे कसिला पितांबर विद्युलते सम तेज अपार कर्दळी स्तंभा परी सुंदर उभय जंगा दिसताती। जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पती तरती ज्यांते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिवर्य। ज्यांते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणेले। 14 विद्या 64 कला ज्यांते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्ण। नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय। जो सकळा विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुताय। त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळ। मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजकाभ होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा। सकल कार्य रंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरणा ज्यांच्या वरप्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी। तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरद दान स्वामीचरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे। जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमी येली। मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी।
जो अज्ञान तिमिर नाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करोन सच्छिच्छा लांगे दिव्य ज्ञान, तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय, तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी ज्यांची ह्या नमस्कार वारंवार साष्टांग। मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ, ती पुरविणार दयाळ सद्गुरु राजा आपणाची। नवमास उदिरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुके करुणी वाढविले, रक्षियले आजवरी। जननी जनका समान अन्य देवता आहे कोण, वारंवार साष्टांग नमन चरणी तयाचा करीतसे। ब्रह्मा विष्णु महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीलाविग्रही अत्रिकुमर दत्तात्रय नमी येला। तीन मुखे सहा हात गळा पुष्प माळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान। कामधेनू असुनी जवळी हाती धरिले असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना। चार वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन, ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो, त्या परब्रह्म्यासी नमन करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपुला। वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप, पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकबहु, पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगती। शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली। सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले। नाना विद्या आणि कला अस्त लागी गेल्या सकला, अहिक भाग्येच्छा बळावल्या तेने तुटला परमार्थ। धर्म संस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटणे जगत उत्पत्तीचे कर्तव्य। लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्मार्थे विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध। मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे। कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध। चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले। त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी, आपुला विख्यात महिमाजनी गावे यांचे योजिले। तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहल। किंवा अफाट गगनासमान अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान आक्रमणे केवी करू। पिपलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी लोपवीन म्हणे स्वतेजी। तैसे असे माझी आळ बाळ जाणूनी लढीवाळ, पुरविता तू दयाळ दीनबंधू यतीवर्या। करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा, माझी या ठाई वारता मीपणाची नसेसी। ऐसे एकूनी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती, केवी लाघी अभय देती वरद हस्ते करुणी। उडे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चय। ऐसे ऐकूनी अभयवाणी संतोष झाला माझी अमनी, यशस्वी होऊन लेखणी ग्रंथ समाप्ती प्रतिपाऊ। आता नमू साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद, जे सात्व सुखी आनंदमय सदोदित राहती। मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी। व्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग। कविकुल मुकुटा वतंस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगे जाहली। श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथ रचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान, तयांचे चरण नमी येले। ईशचरणी जडले चित्त
ऐसे तुकाराम अधिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे। अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथ रचना करवावी। आता करू नमन जे का श्रोते विलक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणे सादर बैसेल। महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व कैवी वर्ण। परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊ के पूर्ण, काही असता सद्गुण आदर करीती तयाचा। संस्कृताचा नसे गंध, मराठी ही न ये शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद, कवित्व शक्ती अंगी नसे। परी हे अमृत जाणोनी, आदर धरावाजी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पहावे। न पाहता जी अवगुण, ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण, एवढी विनंती कर जोडूनी, चरणी आपुला करीत असे। स्वामींच्या लीला बहुत, असे ती प्रसिद्ध लोकांत, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा। त्या महोदधीतुनी पाही, अमूल मुक्ताम फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा। की हे उज्ञान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करोन, सुंदर कुसुमे निवडोन, हार त्यांची गुंफील। कवी होऊनी या माळी, घाली श्रोतांच्या गळी, उभा ठाकोनी बद्धांजळी, करी प्रार्थना सप्रेमे। अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण अभागी। आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णु कवी। वैराग्ये प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्त्र कर, दुष्टां केवळ सूर्यपुत्र, भक्तां माते समान। यतिराज पदकल्लार, विष्णु कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घाली तसे। स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमंत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडवा। श्री शंकरार्पणमस्तु, श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय। प्रथमोध्याय समाप्त। श्री स्वामी समर्थ।